नमस्कार मित्रांनो, माझा आजचा हा व्हिडिओ खास करून त्या लोकांसाठी आहे जे नवीन काहीतरी करू इच्छितात, त्यांच्याकडं नवीन कल्पना आहेत आणि ते कल्पना प्रत्यक्ष उतरवण्यासाठी ज्यांच्याकडं भांडवल नाही आहे, भांडवलाची गरज आहे. अशी खूप मुलं आहेत, खूप लोकं आहेत ज्यांना अशा प्रकारच्या इन्फॉर्मेशनची गरज आहे. कॉलेजला जाणारी मुलं आहेत जे सध्या फायनल इयरला आहेत, विशेष करून इंजिनिअरिंगची मुलं आहेत, यांच्यासाठी आज आजचा हा माझा व्हिडिओ आहे. मित्रो, गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी एक कॉन्टेस्ट सुरुवात केलेली आहे, म्हणजे ज्यांच्याकडे ह्या आयडिया आहेत त्यांच्यासाठी, त्यांना एनकरेज करण्यासाठी. तुम्ही बघत असाल, समोर तुम्हाला दिसतं आयडियाज फॉर न्यू इंडिया चॅलेंज 2020, एनकरेजिंग एंटरप्रिनर्स टू कम अप विथ इनोव्हेटिव्ह सोल्युशन फॉर न्यू इंडिया. मित्रो, जे उद्योजक, जे एंटरप्रिनर्स नवीन इनोव्हेटिव्ह आयडियाज किंवा नवीन इनोव्हेटिव्ह सोल्युशन घेऊन समोर येऊ इच्छितात, त्यांच्यासाठी ही कॉन्टेस्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी सुरुवात केलेली आहे. त्या लोकांसाठी 15 लाखापर्यंतचा सपोर्ट गव्हर्नमेंटकडनं दिला जाणार आहे, म्हणजे त्या आयडियासाठी, त्या आयडियातनं फ्रुटफुल काही निघेल याच्यासाठी म्हणून 15 लाखापर्यंत गव्हर्नमेंट त्याला सपोर्ट करणार आहे. मित्रो, ही खूप चांगली संधी आहे. या संधीचा आपण विशेष करून जे मुलं आहेत ज्यांच्या डोक्यात आयडिया आहेत त्यांनी याचा फायदा घ्यायला हरकत नाही. मित्रो, मी तुम्हाला फास्टमध्ये हे सगळं इन्फॉर्मेशन देणार आहे आणि त्याचबरोबर ह्याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये असेल. ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी त्या लिंकवर जाऊन पुढची इन्फॉर्मेशन ते घेऊ शकतात. मित्रो, तुम्ही बघा ही स्कीम कोणासाठी आहे, तर आयडियाज फॉर न्यू इंडिया आर बीइंग इन्व्हायटेड फ्रॉम इनोव्हेटर्स, स्टार्टअप, टेक्नोक्रॅट्स, स्टुडंट अँड MSME फ्रॉम ऑल ओव्हर इंडिया अंडर द स्कीम ऑफ द ऑफिस डेव्हलपमेंट कमिशनर. म्हणजे जेही, ज्यांनाही नवीन करायचं आहे ते या स्कीममध्ये सहभागी होऊ शकतात. द इन्क्युबेटर होस्ट, म्हणजे जे इन्क्युबेशन सेंटर आहेत, आपल्याला माहिती असेल इन्क्युबेशन सेंटर गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सेक्टरसाठी नेमलेले आहेत आणि ते प्रत्येक विभागामध्ये सुद्धा आहेत. तर ह्या इन्क्युबेशन सेंटरमध्ये आपल्या आयडियाला आपण आकार देण्यासाठी, त्या आयडियापासून उत्पादन सुरू करण्यासाठी म्हणून 15 लाखापर्यंत त्या इन्क्युबेशन सेंटरला ग्रँट दिली जाते गव्हर्नमेंटतर्फे आणि आपण तिथं आपला आयडिया जे आहे त्याला आपण त्या आयडियापासून एखादी स्टार्टअप सुरुवात करू शकतो. मित्र हो, याची लास्ट डेट तुम्ही बघत असाल तर आयडिया रिसिव्ड ॲज फुल्ली कम्प्लिटेड ॲप्लिकेशन टिल 20 फेब्रुवारी 2020 विल बी कन्सिडर्ड फॉर इन्क्युबेशन सपोर्ट अंडर दिस स्कीम फॉर स्कीम गाईडलाईन्स. मित्रो, 20 फेब्रुवारीची लास्ट डेट आहे जे आपल्याकडे आयडिया आहेत त्या आयडियाचा फॉर्म भरण्यासाठी. आणि फॉर्म भरण्यासाठी तुम्ही इथं बघत असाल तर इथं क्लिक हिअर केलात की तुमचा फॉर्म भरता येईल तुम्हाला, म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरता येईल. हे रजिस्ट्रेशन कोण करू शकतं, तर इनोव्हेटर्स, स्टार्टअप, टेक्नोक्रॅट्स, स्टुडंट्स आणि MSME मध्ये ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे असे लोक ज्यांच्याकडे आयडिया आहेत, म्हणजे मूळ ही स्कीमच आयडियावर आधारित आहे. मित्रो, मी आत्ताच तुम्हाला सांगितली की टाईमलाईन काय आहे, तर ही टाईमलाईन आहे. ही कॅम्पेन स्टार्ट झालेलं आहे 30 जानेवारीला, 20 फेब्रुवारी ह्याची लास्ट डेट आहे. जे आयडिया ऑनलाईन या पोर्टलवर येणार आहे त्याची स्क्रुटनी आणि शॉर्टलिस्टिंग जी आहे ती सुरुवात होतीये 5 फेब्रुवारीपासून ते 22 फेब्रुवारीपर्यंत. सिलेक्शन आणि अनाउन्समेंट, जे आयडिया आहेत त्यांची जी सिलेक्शन होईल त्याची अनाउन्समेंट ही 22 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारीच्या दरम्यान केली जाणार आहे. फोकस एरियाज कुठले आहेत मित्रो, म्हणजे ह्या आयडिया कुठल्या फोकस एरियामधून येतील त्यांच्या, त्यांना गव्हर्नमेंट प्रिफरन्स देणार आहे. तर तुम्ही बघत असाल तर यामध्ये वॉटर रिसायक्लिंग टेक्नॉलॉजीज आहेत, रिसायक्लिंग वेस्ट वॉटर फ्रॉम हाऊसहोल्ड, डेव्हलपमेंट ऑफ लो वॉटर इंटेन्सिव्ह सीड्स, त्यानंतर कंट्रोल लिकेज ऑफ सप्लाय चेन, अल्टरनेटिव्ह प्लास्टिक, मॅनेजमेंट ऑफ ई वेस्ट मॅनेजमेंट, युसेज ऑफ क्रॉप रेसिड्यू,
एनकरेजमेंट ऑफ बायोफ्युएल, बायोफ्युएलचा वापर करण्यासाठी काही आयडिया असतील. कॉस्ट इफेक्टिव्ह टेक्नॉलॉजी फॉर पोर्टेबल वॉटर, जी पाणी आपण वापरतो त्यामध्ये कॉस्ट इफेक्टिव्ह काही टेक्नॉलॉजी असेल तर. डेव्हलपमेंट ऑफ मेडिकल डिव्हायसेस अँड एन्व्हायरमेंटल फ्रेंडली व्हेकल अंडर मेक इन इंडिया. याचबरोबर ॲग्रिकल्चरल एड इन मेकनायझेशन अँड बुस्टिंग यील्ड, म्हणजे आपल्या कृषी उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी काही जर मेकनायझेशनचा वापर करण्याचा आयडिया असेल त्यांच्यासाठी. ॲग्रो प्रोसेसिंग, प्रिझर्विंग अँड पॅकेजिंग, शेतमाल ज्याला म्हणतो आपण त्याची प्रक्रिया आणि ते साठवणं आणि त्याची पॅकेजिंग करणं. एन्व्हायरमेंट, वॉटर, सॅनिटेशन, वेस्ट अँड रिसायकलिंग मॅनेजमेंट, म्हणजे पाण्याची रिसायकल करण्याची काही आयडिया असतील. रिन्युएबल एनर्जी, EVs अँड ग्रीन ट्रान्सपोर्टेशन, टेक्नॉलॉजी अँड डिव्हाइस फॉर प्रिव्हेंशन, डायग्नॉस्टिक ट्रीटमेंट, एनर्जी एफिशियन्सी, इन्फ्रास्ट्रक्चर अँड एनर्जी, सिक्युरिटी अँड EV. मित्र, ह्या थ्रस्ट एरियाज आहेत ज्यामध्ये आयडिया येतील त्यांना प्राधान्याने ह्यामध्ये विचार केला जाणार आहे. याचबरोबर काही ब्रॉड सेक्टर तुम्हाला इथं खाली दिसतील, तुम्ही इथं मी लिंक देतच आहे, त्याच्यामध्ये जाऊन बघायला हरकत नाही. मित्रो पहा, सिलेक्टेड आयडियाज विल बी दी फॉलोइंग थ्रू दी होस्ट इन्क्युबेटर. इन्क्युबेशन सपोर्ट मिळेल, सीड फंडिंग अप टू 15 लाख, म्हणजे ते आयडियाज जनरेटचं स्टार्टअप होण्यासाठी 15 लाखापर्यंतचं इन्क्युबेशनचं त्यांना सपोर्ट मिळेल. यामध्ये सहभागी होण्यासाठी टर्म्स कंडिशन्स काय आहेत, तर ॲप्लिकंट मस्ट कम्प्लीट अँड सबमिट द ॲप्लिकेशन इट्स एन्टायरली विथ द ऑल रिक्वायर एनक्लोजर्स. मित्रो, हे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे, त्यातल्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कम्प्लीट करायच्या आहेत. बेसिक क्रायटेरिया ह्यामध्ये कोण सहभागी होऊ शकतो, तर पहा, द ॲप्लिकंट शुड बी एबल टू मीट द फॉलोइंग बेसिक क्रायटेरिया. द ॲप्लिकंट शुड बी रेडी टू सेटअप ऑर ऑलरेडी हॅविंग ए स्मॉल स्टार्टअप बिझनेस. जो कोणी अर्जदार आहे यामध्ये अर्ज करू इच्छितो आहे, त्यांनी स्वतःचा एक बिझनेस सुरुवात करण्याची त्याची इच्छा असणं गरजेचं आहे, किंवा ऑलरेडी चालू केलेलं असेल तरी यामध्ये सहभागी होऊ शकतो. द ॲप्लिकंट शुड बी टू आर्टिक्युलेट द बिझनेस मॉडेल अँड कंडक्ट द एंटरप्रेन्युअरल ऑपॉर्च्युनिटीज. उद्योजकता हा यातला मूळ गाभा आहे या स्कीममधला. ऑल इन्फॉर्मेशन, जी काही आपण इन्फॉर्मेशन देणार आहोत त्याचं इन्फॉर्मेशनचं व्हेरिफिकेशन होणार आहे आणि होईल. त्यानंतर मित्रो, रिप्रेझेंटेशन अँड वॉरंटीज, म्हणजे आपण जे काही आयडिया देतो आहे त्या आयडियाची सिक्युरिटी आपणच करणं गरजेचं आहे, हे जर तुम्ही पूर्ण बघितलं तर लक्षात येईल. यामध्ये मी महत्त्वाचं तुम्हाला सांगू इच्छितो ते म्हणजे कोण यामध्ये सहभागी होऊ शकतो, तो यू आर सबमिटिंग द आयडिया व्हॉलंटरली ऑन नॉन कॉन्फिडेन्शियल बेसिस. यू आर ॲटलिस्ट 18 इयर्स, म्हणजे 18 वर्ष पूर्ण केलेला भारतातला कोणीही या कॉन्टेस्टमध्ये सहभागी होऊ शकतो, म्हणजे आपल्या आयडिया पाठवू शकतो. मित्रो, यामध्ये हे बघत असाल तुम्हाला की ज्याची आयडिया सिलेक्ट केली जाईल त्यांना दी सिलेक्टेड स्टार्टअप कंपनी इन्क्युबेटर विल बी होस्टेड अँड दी सीडेड इन दी इन्क्युबेटर फॉर अ पिरियड ऑफ 1 इयर. 1 वर्षापर्यंत त्याला इन्क्युबेशन सेंटरमध्ये त्यांच्या आयडियाच्यावर काम करण्यासाठी ठेवलं जाईल. फॉर विच ए पार्ट ऑफ ग्रँट विल बी युटिलाइज्ड, आणि गरज पडली तर पुढं 6 महिन्याचे 2 वेळेस एक्सटेन्शनही दिलं जाऊ शकतं. मित्रो, ही जी स्कीम आहे ह्या स्कीममध्ये जास्तीत जास्त लोकांनी आपल्याला अर्ज करता येऊ शकतो. आता तुम्ही हे तुम्हाला दाखवायचे तुम्ही कोण पार्टिसिपेट करू शकतो, थोडंसं ब्रॉडली तुम्ही बघितलं तर दिस कॉन्टेस्ट इज ओपन टू MSMEs, इंडियन स्टार्टअप्स, इंडियन कंपनीज, स्टुडंट्स, डेव्हलपर, प्रोफेशनल्स, कम्युनिटी मेंबर्स. पार्टिसिपंट मस्ट बी ऑफ मिनिमम 18 इयर्स, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं. त्यानंतर आहे स्टुडंट्स, हे महत्त्वाचं आहे. मित्रो, मला काही लोकांचे फोन येतात कॉलेजला जाणाऱ्या मुलांचे, त्यांच्यासाठीच म्हणून मी आज हा व्हिडिओ टाकत आहे. स्टुडंट्स ऑफ 3rd and 4th year ऑफ अंडर ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट ऑफ प्रोफेशनल कोर्सेस ॲज वेल ॲज रिसर्चर्स आर अलाउड. डॉक्युमेंट्स प्रूफ हॅज टू बी सबमिटेड ॲट द टाईम ऑफ प्रेझेंटेशन. ज्यावेळेस प्रेझेंटेशनची गरज पडेल असेल त्यावेळेस हे डॉक्युमेंट सबमिट करणं गरजेचं आहे. पण अत्यंत महत्त्वाचं म्हणजे
थर्ड इयर आणि फोर्थ इयरचे स्टुडंटसुद्धा यामध्ये सहभागी होऊ शकतात आणि याचबरोबर एम एस एम ई स्टार्टअप कंपनीज याही याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. ए ॲप्लिकंट कॅन अप्लाय फॉर वन आयडिया ओनली अँड कॅन सबमिट ओनली वन प्रोजेक्ट. फक्त ॲप्लिकंट जो आहे ज्याला ॲप्लिकेशन करायचं आहे त्यांनी फक्त एकच आयडियासाठी ॲप्लिकेशन करू शकतो आणि एकाच प्रोजेक्टसाठी. मित्र, ही खूप चांगली इनोव्हेटिव्ह स्कीम आहे. जी लोक एखादी व्यवसाय करायचा इच्छुक आहे, त्यांच्या कल्पनेमध्ये एखादी नवीन आयडिया आहे, कर्ज घेऊन ते व्यवसाय करण्याच्या इच्छुकमध्ये आहेत आणि आपल्या आयडियावर काम करू इच्छितात, त्याच्याऐवजी ह्या स्कीममध्ये जाण्याला हरकत नाही. ही स्कीम खूप चांगली आहे मित्र, याचा विचार करावा आपण. आणि ह्याची मी लिंक माझ्या ह्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, जिथनं आपण पुढील माहिती घेऊ शकता आणि ह्या स्कीममध्ये डायरेक्ट पार्टिसिपेट करू शकता. तुम्हाला इथं दिसत असेल पार्टिसिपेट नाव म्हणून. तर मित्रो, याचा आपण